रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकांना संधी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील कामांसाठी जागृत असतात. मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करण्यात यावी, उद्योग उभारण्यात यावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे मतदारसंघातील MIDC साठी त्यांनी थेट विधानभवनात उपोषण केलं होतं. आता मतदारसंघातील क्रिकेट शौकीनांसाठी आणि क्रिकेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन होणार असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी रोहित शर्मा आमदार रोहित पवार यांच्यासह राशींमध्ये येणार आहे. विशेष म्हणजे कर्जतमध्येही स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा रोहित पवार यांनी केली आहे. मी स्वतः रोहित शर्माचा फॅन आहे. त्याच्या अकॅडमीच्या मदतीनं ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. रोहित शर्मा यांनी मोठं मन दाखवून त्यांची अकॅडमी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील रोहित शर्मा यांची पहिलीच अकॅडमी आहे जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे रोहित शर्माची क्रिकेट अकॅडमी कर्जत जामखेड मतदारसंघात होत आहे. कर्जत शहरात पण स्टेडियम होत आहे. येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस आहे. रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभं करत आहोत. CSR फंडातून हे सगळं उभं करण्यात येणार आहे. येथील अकॅडमीत होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. क्रिकेट कुस्ती आणि उरलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना याचा फायदा होईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे. तसंच कर्जत जामखेड स्टेडियमला येथील लोकांना विचारून नाम देण्याचं नाव ठरवण्यात येईल असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. क्रिकेटचं महत्व पूर्वीपासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आहेच. एखादी मोठी मॅच जर PYC नाही तर अशा क्लबला आपण जर दिली तर तिथे येऊन मॅच बघण्यासाठी जे गैरसोय होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. PYC पूर्वी बसण्याची व्यवस्था होती, आता तिथं नाहीये. त्यामुळे सगळ्यांचंच मत आहे, क्लबचं पण आणि डिस्ट्रिक्टचं पण, घेतली तर इंटरनॅशनल स्टेडियमला मॅच घेण्यात यावी. आता 2 इंटरनॅशनल मॅचेस 1 ऑक्टोबरमध्ये आणि 1 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण घेत आहोत. 1 टेस्ट आहे आणि 1 T20 आहे. त्यामुळे मला विश्वास आहे 35,000 जी आपली कॅपॅसिटी आहे ती पूर्ण होईल. 35,000 लोक तिथं मॅच बघायला असतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.